की गोयातले कितलेशे तरणाटे आसा, आमी गोमंत विभूषण पुरस्कार दिवपाचो उद्देशूच हो आसा की गोयांत जी म्हणजे रत्न जन्मल्यात आनी जेंच्यानी गोंयचे नांव व्हड केले ते नव्या पिळगे समोर येवचे। आमी आज सगळ्या सुखसोयीन रावता, म्हणजे हांव पयलो मुख्यमंत्री जेचो गोंय मुक्त जाल्या उपरांत जन्म जालो। म्हाज्या पयलींचे सगळे मुख्यमंत्री हांचो पोर्तुगीज काळांत जन्म जाल्लो आशिल्लो। बाब दिगंबर कामतूय हांगासर आसात, सुभाष भाऊ आसात, जेंच्यानी पोर्तुगीज काळांत तांचो तेन्ना ल्हान आशिल्ले, बट तेंच्यानी पळयलां एक्चुली पोर्तुगीज काळांत कशा पद्दतीन कश्ट करचे पडटा। हांवें इतक्याच खातीर सांगले की आज जी नवीन पिळगी आसा हे भाग्यवान आसा, जेंका जर संगीताचे धडे शिकतलो आसत जाल्यार गोवा म्युझीक कॉलेज हांगासर आसा, तेंका आर्ट शिकतले आसत जाल्यार गोंय आर्ट कॉलेज हांगासर आसा, जेका थिएटर शिकतले आसत जाल्यार तेका गोंय थिएटर कॉलेज गोंयांत आसा, जेका लिटरेचर जर शिकतलो आसत जाल्यार ते लिटरेचर पर्यंत हांगा आसा। आनी इतकेंच न्ही तर आमी जेका म्हणटा की बेजीक नॉलेज पासून पीजी न्ही पीएचडी पर्यंतचे एड्युकेशन आज गोंयांत घेवपाची संद गोंयच्या सगळ्या भुरग्यांक आसा। जे कल्चरल मिनिस्टर हे खूब बरे कलाकार आसात, तेंका कलेची जाण आसा, तांच्यांनी हे काम ऑलरेडी सुरवात केला की तांच्यांनी रिकॉर्ड करपा खातीर सगळी सांस्कृतिक गीतां ही ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही करून दवरपाचे सुरवातूय झाली, दोन सिडीज ऑलरेडी तयारूय झाल्यो, त्याच बरोबर हे खंयतरी म्हणजे रायटिंगांनी उरप हाजी सुरवात जी आसा ही ऑलरेडी तांच्यांनी केल्ली आसा। तालगडी सारकिले लोक नृत्य म्हाका खबर आसा, कारण पाश्चात्य संस्कृती आयली काय ताज्या बरोबर बाकीचे सगळे जे आसा पळय न्ही आमी आमचे विसरत वता, बट तालगडी सुद्धा त्याच पद्धतीत म्हणजे आमी म्हणटा की हेजे खंयतरी रिकॉर्ड करून दवरप आणि ताज्या फुडें व्हरप हे गरजेचे आसा। ते काम आमच्या कला आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्फत ऑलरेडी आमी सुरवात केला आणि फुडल्या जनरेशना खातीर हाजो सगळ्याचो आसभाव हो निश्चित रित्या हातूंतल्यान आसतलो इतकें हांव सांगता। आणि परत एक म्हणजे आम्ही स्वयंपूर्ण गोंय हो जो नारो दिला स्वयंपूर्ण गोंय ह्या हातूंतल्यान आमी अंत्योदय तत्वाचेर सरकाराच्यो वेगवेगळ्यो गजाली घेऊन फुडें वचत आसा, तातूंतल्यानूच स्वयंपूर्ण गोंय 2.0 म्हणजे हे म्हणटा आसतना आमी स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हे सुरवात करता आसतना ह्या स्किलिंग रिस्किलिंगात खंयसरूच कला आणि सांस्कृती हेकाय बी खंयसरूच कमी दवरूंक ना। आमी वेगवेगळे कडेन आमच्या कला अकादमीच्या मार्फत आसतले, रविंद्र भवनाच्या मार्फत आसतले, या सांस्कृतीचे आणि बाल भवनाच्या मार्फत आसतले, गोंयातल्या वेगवेगळ्या भागांनी बाल भवनची सेंटर्स आणि त्याचबरोबर कला आणि सांस्कृतीची वेगवेगळी सेंटर्स। म्हणून हांवें म्हटले की केजी पासून पीजी पर्यंत जे आम्ही शिक्षण दिता त्याचबरोबर केजी पासून पीजी पर्यंत साहित्य निर्मिती आणि लोकसंस्कृतीची हाजेय शिक्षण गोंयांत दिवपी हे गोंय हे एकमेव राज्य आसा आणि ती जतनाय करपाक आम्ही सगळे जण सातत्यात वावुरता। हे सगळ्या बरोबर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम सातत्यात गोंय घटक राज्य दिन असा म्हणून सांगता की अप्रेंटिशीप आणि फेलोशीप सारखिलो कार्यक्रम सुद्धा आम्ही इंट्रोड्यूस करता आणि फेलोशिपाच्या कार्यक्रमात साहित्यातलो एखादो भुरगो सुद्धा जरी आयलो फेलो म्हणून जॉईन जावपाक जाल्यारूय त्याका घेऊपाक आम्ही फाटी फुडें पळयना। गोंय सरकाराक आणि मोठो अभिमान असा, कारण गोमंत विभूषण पुरस्कार त्यांना फावा झाला असा। हांव त्यांच्याकडे इतकेच मागतलो की तांचो आशीर्वाद हो गोंयचेर आणि आमचेर असूनही तांच्या कडल्यान खूप मोठ्या प्रमाणात शिकपाक गोंयच्या भुरग्यांक नवीन नवीन अजूनही ज्या भुरग्यांक शिकपाक जाय तांच्या कडल्यान शिकपाक मिळूनही तांचे ज्ञान हे अजूनही बी पास ऑन जावपाचे गरज असा, फुडल्या पिळगेकडे वचपाचे गरज असा। ते दोनूय महान तांच्यांनी ऑलरेडी आपले रिकॉर्ड मेंटेनन्स केल्ले असा, सातत्यात हे सगळे करता असताना सरकाराचो तेको म्हणजे जर सरकारा कडल्यान तांकां हे साहित्य निर्मिती करपा खातीर आणि आपले फुडें जर पासोन करपा खातीर तांच्यांनी जर म्हटलं जाल्यार सरकाराचे पुराय सहकार्य तुमकां आसतले। हांव इतकेच आयच्या घडीक सांगता आणि समेस्त गोंयच्या लोकांच्या वतीन आणि गोंयच्या सरकाराच्या वतीन परत एकदा हांव खूप खूप अभिनंदन म्हणतां।